जाफराबाद तहसील कार्यालय अंतर्गत बोरगाव फदाट येथे तलाटी अतुल घोडे रेतीचा ट्रॅक्टर यांनी पकडला आणि तो सोडून देण्याची त्यांनी 50,000 रुपयाची मागणी केली आणि घेतले. मग संबंधित व्यक्तीचा ट्रॅक्टर सोडला. याचे सर्व गोपनीय व्हिडिओ चित्रीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे हे आता या लाचखोर अतुल बोर्डे शेतकऱ्यांना लुटणाऱ्या तलाट्यावर सेवेतून बडतर्फी आणि मागील प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करतात. तलाटी अतुल बोर्डे यांनी माझा आज ट्रॅक्टर धरला, मला 50,000 रुपयाची मागणी केली. 50,000 रुपये दे, नाहीतर मी तुझा ट्रॅक्टर आतमध्ये सडवेल. माझ्या आईवडिलांहून मला शिवीगाळ केली तर मी घाबरून गेलो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मयूर भाऊ बोर्डे मी यांना कॉल केला तर भाऊ असे अशी भानगड झाली. भाऊ म्हणे, तू काही घाबरू नको, मी 50,000 रुपये देतो. 50,000 रुपये घेऊन कार्यकर्त्याला पाठवलं. कार्यकर्ता तिथं आला आणि आत्तालाटी अतुल बोर्डे यांना दिले, तरच माझा ट्रॅक्टर त्यांनी सोडला. तर माझी एकच मागणी आहे की अतुल बोर्डे तलाटी यांना अटक व्हावी. जाफराबाद तहसील कार्यालय अंतर्गत बोरगाव फदाट येथे अतुल बोर्डे तल्हाटी आहेत. त्यांच्यावर या अगोदर 2 वेळा निलंबनाच्या कारवाई झालेल्या आहेत. कुठल्याही कामाचे शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याशिवाय ते काम करत नाहीत आणि आज परत रेतीचा ट्रॅक्टर पकडला आणि तो सोडून देण्याचे त्यांनी 50,000 रुपये मागितले आणि ते घेतले. मग संबंधित व्यक्तीचा ट्रॅक्टर सोडला. याचे सर्व गोपनीय व्हिडिओ चित्रीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे हे आता या लाचखोर अतुल बोर्डे शेतकऱ्यांना लुटणाऱ्या तलाठ्यावर सेवेतून बडतर्फ करणे आणि मागील प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाईची मागणी करणार आहे. रावसाहेब अंभोरे, AIN न्यूज, जाफराबाद. अतुल बोर्डे हे तलाठी बोरगाव फदाटला काम करतात आणि शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी ते पूर्ण करत नाही. शहीद गणेश फदाट यांच्या वडिलाकडून फेर ओढण्यासाठी त्यांनी मागच्या काही महिन्यापूर्वी 5,000 रुपयांची लाच त्या ठिकाणी घेतली. असे अनेक शेतकऱ्यांकडून ते पैसे घेतात. आज एका शेतकरी पुत्राचा त्यांनी ट्रॅक्टर पकडला आणि त्याला चक्क 50,000 रुपयाची मागणी केली. त्यांनी आम्हाला मदत मागितली आणि मी त्याला सांगितलं, तू टेन्शन घेऊ नको, आणि मी त्याला 50,000 रुपयाची व्यवस्था करून दिली आणि नंतर त्याचं स्टिंग ऑपरेशन आम्ही त्या तलाट्याचं त्या ठिकाणी केलं. 50,000 रुपये त्या तलाट्याने खिशात घातले आणि नंतर तो ट्रॅक्टर त्या ठिकाणी सोडून दिला. अशा हरामखोर, नीच आणि शेतकऱ्यांना लुटणाऱ्या तलाट्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याला सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आज आम्ही SDM आणि तहसीलदार यांच्याकडे करणार आहोत. आणि सर्वजण स्वाभिमानी शेतकरी संघटना जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आता मागे हटणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना घेणार आहे. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.